अखेर भाजपचा झेंडा या बँकेवर फडकताना दिसतो? मला असं वाटतं की राजकारणामध्ये सत्तेचा जेवढा दुरुपयोग करता येईल तेवढा सगळा दुरुपयोग हा महाविकास आघाडीने करून बघितला. केसेस टाकण्यापासून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभनं देण्यापासून पोलिसांचा जिल्हा प्रशासनाचा उपयोग करण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या. तथापि लोकांनी सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणेजींच्या नेतृत्वावरच त्या ठिकाणी विश्वास दाखवला. आणि मला असं वाटतं की नारायणराव राणे असतील, नितेश राणे, निलेश राणे असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे महामंत्री रवींद्र चव्हाण असतील, यांनी ज्या प्रकारे ही निवडणूक अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं लढली त्यामुळे जे काही मतदार आहेत त्या मतदारांनी शेवटी भारतीय जनता पक्षावरच विश्वास दाखवला आणि हे तीन पक्ष एकत्रित आले तरी देखील त्या ठिकाणी ते पराभूत झाले. कुठतरी धनशक्ती आणि दहशतीच्या जोरावर या निवडणुका झाल्या आणि त्यामुळेच हा विजय मिळाला असं विजय वडेट्टीवार म्हणतात. मला असं वाटतं की धनशक्तीचा वापर हा निश्चितपणे झाला पण तो महाविकास आघाडीकडनं झाला. बळाचा वापर निश्चितपणे झाला पण तो महाविकास आघाडीकडनं झाला. आणि तो कसा झाला आहे आपण बघितलं, सगळ्यांनी बघितलं, तरीही त्यांचा पराजय झाला. आणि म्हणजे त्यातलं एक गमतीचं कारण हे देखील आहे की मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हे ऑटोरिक्षा सरकार आहे आणि हे जे काही लढत होते यांचं सिम्बॉल देखील रिक्षाच होता, त्याच्यामुळे त्यांची अवस्था तीच होणार होती आणि तीच अवस्था झाली. आता यांनी कितीही कारणं सांगितली तरी तिघांनीही एकत्रित येऊन संपूर्ण शक्तीपणाला लावली तरी त्यांचा पराजय झाला आहे. खरं तर केंद्रीय मंत्री झाल्यापासून राणेसाहेबांनी त्यांच्या कुटुंबावर पोलीस आणि नोटीस या संदर्भातली दुसऱ्यांदा ही सगळी घटना घडते, कसं बघता याकडे? असं आहे की राजकारणामध्ये अशा प्रकारे पोलिसांचा दुरुपयोग करणं हे महाराष्ट्रात तरी होत नव्हतं. हे बंगाल वगैरेमध्ये झालं असतं तर वेगळी गोष्ट होती पण आता महाराष्ट्रातही राजकीय विरोधकांना संपवून टाकायचं अशा प्रकारचा प्रयत्न हा महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं चाललेला इथेच नाही आहे, सगळ्या स्थानांवर तो चाललेला आहे, आमच्या अनेक नेत्यांच्या बाबतीत चालला आहे. पण आम्ही त्याचा मुकाबला करण्याकरता सक्षम आहोत. देशामध्ये न्यायालय आहेत, त्याच्यामध्ये आम्ही जाऊन त्याचा लढा निश्चितपणे लढू. मला असं वाटतं पण ही जी काही पद्धती या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते आहे ती काही योग्य नाही आहे. आणि पोलिसांचा गैरवापर करून एकदा पोलीस दलातली शिस्त बिघडली तर ती शिस्त परत येत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. जी काही नोटीस पाठवली गेली त्यावर तुम्ही काल देखील आक्षेप घेतलेला होता, त्या संदर्भात काय कारवाई भाजपकडून होणार आहे का किंवा? नाही, निश्चित आता त्या संदर्भातला पहिल्यांदा आम्ही एक तक्रार करू डीजींकडे आणि कॉम्पिटंट अथॉरिटीकडे की ही चुकीची कारवाई झालेली आहे, आय पी सीमध्ये हा गुन्हा आहे कारण CRPCचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. आम्हाला माहिती आहे ते कदाचित करणार नाहीत, नाही केला तर 156(3) खाली आम्ही मॅजिस्ट्रेट पुढे मूव्ह होऊ आणि मॅजिस्ट्रेटला त्यांच्यासमोर ते सगळं सांगून यांना आरोपी करा अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी मागणी करू. भाजपची जरी सत्ता आली असली तरी राजन तेली यांनी मात्र जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, पराभव झालेला आहे त्यांचा, त्यानंतर कसं बघताय राजीनामा? मला असं वाटतं की या संपूर्ण विजयामध्ये राजन तेलींचीही मेहनत होती. ठीक आहे, त्यांचा पराभव झाला असेल पण त्यांनी खचून जायचं कारण नाही, कारण समोरच्या बाजूला जे प्रत्यक्ष अध्यक्ष होते त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे राजन तेलींना आम्ही देखील ॲडवाईस करू की त्यांनी पुन्हा नव्या दम्याने त्या ठिकाणी जोमाने कामाला लागलं पाहिजे.